श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भगवान शंकराच्या उपासनेसाठी प्रदोष व्रत सर्वात शुभ मानलं जातं. जर हे व्रत सोमवारी पडलं तर ते अधिक शुभ असतं. आणि यंदा 20 मे रोजी म्हणजे आज आहे सोम प्रदोष व्रत. आणि आज आहे वर्षातील पहिलं सोम प्रदोष व्रत. आणि या दिवशी व्रत केल्याने आपल्याला महादेवांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. सोमवार हा महादेवांना समर्पित आहे आणि त्याच दिवशी आलेल्या प्रदोष व्रतामुळे ह्या दिवसाचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे. जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर सोम प्रदोष व्रताच्या दिवशी पती पत्नींनी मिळून भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाची पूजा केली तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येते. त्याचबरोबर ज्या लोकांना लग्न करायची इच्छा आहे पण लग्न जुळण्यामध्ये अडथळे येत असतील किंवा आपत्यप्राप्तीमध्ये काही समस्या असतील तर त्या लोकांनी आवर्जून सोम प्रदोष व्रत हे करावं. सोम प्रदोष व्रत वैशाख महिन्यातील शुक्ल त्रयोदशी तिथीला 20 मे रोजी दुपारी 3:57 सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 मे रोजी संध्याकाळी 5:37 समाप्त होईल. आणि नियमानुसार प्रदोष व्रतची पूजा जी आहे ती प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी केली जाते. त्यामुळेच प्रदोष व्रत जे आहे ते 20 मे रोजी साजरं केलं जाणार आहे. आजच्या दिवशी आपल्याला महादेवांची पूजा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आज शिवलिंगावर ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल, तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतील, दुःख असेल, दारिद्र्य असेल, तर त्या सर्व दोषांपासून तुम्हाला मुक्तता मिळून तुमच्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पौराणिक कथेनुसार हे व्रत सर्वप्रथम चंद्रदेवाने केले होते. त्याला क्षयरोग झाला होता. भगवान शिवाला प्रसन्न करण्याकरता त्याने दिसा मासाने कमी होण्याबरोबर दिसा मासाने वृद्धिगत होण्याचा वर मागून घेतला. या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही सोमप्रदोषाचे दिवशी उपवास करून पूजा करावी व संध्याकाळी फळे व दुधाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा. आणि हा जो आपण उपाय करणार आहे तो आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे, कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय आहे. आणि असं म्हटलं जातं प्रदोष काळामध्ये साक्षात महादेव ह्या भूतलावर असतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करत असतात. सूर्यास्तापासून 45 मिनटं आधी व सूर्यास्ताच्या 45 मिनटानंतर पर्यंतचा काळ ह्याला प्रदोष काळ मानलं जातो. शिव महापुराणातला अतिशय प्रभावी असा हा उपाय जो मी तुम्हाला आता सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय करायचा आहे, कारण ह्या दिवशी प्रदोष काळामध्ये साक्षात महादेव प्रत्येक शिवलिंगामध्ये वास करतात. आणि त्यावेळेस जर आपण जाऊन तिथे हा काही उपाय किंवा सेवा केली तर त्याचा प्रभाव जो आहे कित्येक पटीने जास्त होतो. म्हणून मी आवर्जून सांगेन तुम्हाला की शिव मंदिरामध्ये जाऊनच तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याभर स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे, कारण शिवपुराणामध्ये असं उल्लेख आहे की महादेवांना तुम्ही काही नाही अर्पण केलं, फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा महादेव तुमची प्रत्येक मनोकामना ही पूर्ण करत असतात. तर आपल्याला काय करायचं आहे, एक लोट्यामध्ये पिण्याचं पाणी हे आपल्या घरनंच घेऊन जायचं. कधीही मंदिरातलं पाणी शिवलिंगावर अर्पण करायचं नाही, मंदिरात जाताना आपल्या घरनंच पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि त्या लोट्यामध्ये आपल्याला हिरवे मूग टाकायचे. आता तुम्ही किती टाकू शकता, तर तुम्ही 11 टाका, 21 टाका, 108 टाका, तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जेवढे एक मूग टाकायचे असतील तेवढे तुम्ही मूग टाकायचे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला 5 बेलपत्र हे टाकायचे. जी बेलपत्र आपण टाकणार ती अखंड असली पाहिजेत, कुठेही खंडित झालेली नसावी. त्यांना 3 पत्र असली पाहिजेत, ती पत्रसुद्धा कुठेही किडलेली, तुटलेली, फाटलेली नसावी.
त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा खडा गुळाचा सुद्धा टाकायचा आहे. आणि जर तुम्हाला शमीपत्र भेटलं तर आवर्जून एक शमीपत्रसुद्धा आपल्याला त्या पाण्याच्या कळशामध्ये टाकायचं आहे. असा हा लोटा आपल्याला तयार करायचा आणि आपल्याला जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला आपलं तोंड जे आहे जलाधारी दिशेला करून उभं राहायचं आहे. म्हणजे जलाधारी ही नेहमी उत्तर दिशेला असते, तर आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे. आणि हे संपूर्ण जल जे आहे ते श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल एक धारीने आपल्याला अर्पण करायचं आहे. किंवा तुम्ही पुरुष असतील तर ओम नमः शिवाय बोलायचं आहे आणि स्त्री असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत आपल्याला संपूर्ण जल हे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा जी आहे आपल्याला तिथेच शिवलिंगाजवळ बसायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा जी आहे शिवलिंगाला स्पर्श करून आपल्याला 7 वेळा बोलायची आहे. जी पण तुम्हाला इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल जी पण इच्छा असेल आपल्याला ती बोलायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला बाहेर यायचे. बाहेर आल्यानंतर नंदी महाराज असतील तर नंदी महाराजांची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे. जर तुम्ही नंदी महाराजांची पूजा केली नाही तर तुम्ही केलेली पूजा ही अपूर्ण मानली जाते. म्हणून आपल्याला नंदी महाराजांना सुद्धा फूल अर्पण करायचं आहे, बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्यांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. असं म्हटलं जातं की महादेव नेहमी तप करत असतात आणि आपल्या कोणत्याही इच्छा जर आपण नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलले तर त्या इच्छा महादेवांपर्यंत नंदी महाराज हे पोचवत असतात. म्हणून आवर्जून न चुकता प्रत्येकाने आपल्या मनातली इच्छा ही नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलायची. कारण तुम्ही बऱ्याचदा मंदिरामध्ये गेले असेल आणि तुम्ही पाहिलंसुद्धा असेल की लोक नंदी महाराजांच्या कानामध्ये आपल्या इच्छा ह्या बोलत असतात. नक्की करा हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती तुम्हाला प्रदोष काळामध्येच करायचं आहे. म्हणजे सूर्य मावळण्याच्या 45 मिनटा अगोदर आणि सूर्य मावळण्याच्या 45 मिनटानंतरची जी वेळ असते ह्या वेळेमध्येच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा. नक्की करा, हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण साक्षात महादेवांच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होणार. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.